नमस्कार, कुक विथ मयुरा मराठीमध्ये मी मयुरा आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। आज आपण खिमंगुळी बिर्याणी कशी बनवायची ते बघूयात। बिर्याणी म्हटलं की खूप किचकट, खूप सारं साहित्य आणि कुठून सुरुवात करायची हा एक मेन प्रश्न पडतो। तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने ही बिर्याणी कशी करायची ते पाहूयात, आणि चवलं तर अगदी रेस्टॉरंटपेक्षाही खूपच भारी लागते। तर यासाठी या ठिकाणी मी 2 कप बिर्याणी तांदूळ घेतला, वजनी साधारण 400 ग्रॅम तांदूळ आहे। तुम्हाला जर भात जास्त हवा असेल तर तुम्ही 1/2 किलो तांदूळ घेऊ शकता। तर हा तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून 1/2 तास तरी पाण्यात भिजवत ठेवायचा आहे। यानंतर या ठिकाणी 500 ग्रॅम मटण खिमा घेतला, याची आपण खिमा गोळी बनवत आहोत। मिक्सरच्या भांड्यात हा खिमा काढून घ्यायचा। आता यातच 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या 1/2 इंच आलं घालायचं, 2 ते 3 हिरव्या मिरच्याही आपण घालूयात, 1 टेबलस्पून धने पावडर घालायची, 1 टीस्पून किचन किंग मसाला घालूयात, याचबरोबर 1 टेबलस्पून बेसन घालायचं। बेसनामुळे मिश्रणाला छान बाइंडिंग येतं। चवीपुरतं मीठ यात मी घालत आहे। झाकण लावून मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। मिक्सरला फिरवणं जर अवघड जात असेल तर फक्त 1/2 किमा आधी घालायचा आणि बाकीचा मसाला तुम्ही फिरून घेऊ शकता, आणि मग नंतर राहिलेला खिमा घालून पुन्हा फिरून घ्यायचं आहे। आता यात आपण कोथिंबीर घालून पुन्हा फिरून घ्यायचं आहे। आता खिमा आपण मिक्सरला छान फिरून घेतला, प्लेटमध्ये याला आपण काढूयात। पुन्हा याला एकसारखं करायचं, याचे आपण गोळे तयार करायचे आहेत। तर या ठिकाणी जवळपास 15 ते 16 गोळे तयार झालेत। आता या गोळ्यांना एकतर तुम्ही डीप फ्राय करू शकता किंवा मग शॅलो फ्राय करा। तर या ठिकाणी मी शॅलो फ्राय करत आहे। पॅनमध्ये आधी थोडंसं तेल गरम करून यात खिम्याचे तयार गोळे सोडावेत, आणि आता हे गोळे आपण अगदी 8 ते 10 मिनिटे तरी छान तळून घेणार आहोत। या ठिकाणी सर्व बाजूने गोळे अगदी सुंदर तळले गेलेत। आता याला आपण बाहेर काढूयात। यानंतर तळलेला कांदा बनवण्यासाठी या ठिकाणी कढईत तेल अगदी गरम तापून घेतलं, गॅस फुलण्याच्यावरच आहे। तेलात 2 ते 3 मोठे कांदे पातळ आणि उभे चिरून घालावेत। साधारण 5 ते 6 मिनिटातच हा कांदा खूप छान सोन्या रंगाचा तळला जातो। याला आपण बाहेर काढूयात। यानंतर एका मोठ्या भांड्यात या ठिकाणी मी 2 लिटर पाणी गरम करायला ठेवलं। तर आपण 400 ग्रॅम तांदूळ घेत आहोत, म्हणून 400 ग्रॅम तांदळाला किमान 2 लिटर तरी पाणी गरम करायला घ्यायचं। यात 1 टीस्पून जिरे, 2-3 लवंगा, 1 लहान दालचिनीचा तुकडा, 4 ते 5 काळी मिरी, 1 हिरवी वेलची, वेलचीचं पुढचं टोक उघडं करून घालायचं। हे सर्व आपण या पाण्यात घालूयात। याचबरोबर 1 तमालपत्रही घालावं, 1/2 कप कोथिंबीर, 1/2 कप पुदिन्याची पानंही आपण घालूयात। 1 टेबलस्पून तेल आपण यात घालायचं आहे। तेलाने भात हा मोकळा मोकळा शिजायला मदत होते। आणि याचबरोबर 2 टेबलस्पून मीठ किंवा चवीपुरतं मीठ यात मी घातलं। आता या पाण्याला उकळी येऊ द्यायची, आणि मगच यात आपण 1/2 तास भिजवलेला तांदूळ पूर्णपणे निथळून मगच या पाण्यात घालायचा। गॅस फुलाच्यावरच ठेवून साधारण 5 ते 6 मिनिटे या पाण्यात शिजू द्यावा। आता बरोबर 5 ते 6 मिनिटे झाली आहेत। भात आधीपेक्षा लांबट आकाराचा झाला आणि लगेच सुटायला लागला, म्हणजे भात छान शिजला असं समजायचं। आता भात चाळणीत गाळून घ्यायचा आणि ताटात आपण काढून घेऊयात। साधारण 1 ताटभर भात तयार होतो। यानंतर एका मोठ्या भांड्यात थोडं तेल गरम करून घ्यायचं, 1 टीस्पून जिरे, 4 ते 5 काळी मिरी, 2-3 लवंगा, 1 लहान दालचिनीचा तुकडा, 2 हिरवी वेलची, हे सर्व आपण तेलात घालूयात। यानंतर 1 कांदा बारीक चिरून यात घालायचा, 2 ते 3 हिरव्या मिरच्या मधून स्लिट करून घालायच्या आहेत। मीठ सवीपुरतं घालत आहे। आलं लसणाची पेस्ट घालावी,
आता सर्व छान परतून घ्यायचं आहे. आता यानंतर हळद पाव टीस्पून, एक टेबलस्पून मिडगी मिरची पावडर यात घालायची. एक टेबलस्पून धने पावडर आपण घालायची. यानंतर एक आणि अर्धा टेबलस्पून असं 1.5 टेबलस्पून बिर्याणी मसाला घालायचा. सर्व अगदी छान परतून घ्यायचं आहे. यानंतर 1 ते 1 कप दही फेटून या फोडणीत घालायचं. गॅस मंदाच्यावरच ठेवून आपण कंटिन्युअस परतत राहायचं आहे. आता यात फ्राय केलेले खिम्याचे गोळे घालूयात आणि यानंतर शेवटी आपण असेंबल करायला घेऊयात. या गोळ्यांवरच आपण भात पसरून घेऊयात. पसरवणं जर अवघड जात असेल तर तुम्ही गॅस बंद करू शकता. शिजवलेला सर्व भात आपण पसरून घेतला. यावर तळलेला कांदा पसरून घेऊयात. पुदिना पसरून घ्यायचा. आता कोथिंबीर वर घालायची. यानंतर 1 टेबलस्पून तूप बिर्याणीवर सोडून घ्यावं. यानंतर 10 ते 15 केशरच्या काड्या गरम दुधात भिजवून तयार केलेलं केशर दूध वर सोडून घेऊयात. यावर आता झाकण ठेवायचं आहे आणि मंदाच्यावरील बिर्याणी 20 मिनिटे तरी शिजू द्यावी. झाकणाला जर होल असेल तर त्यात तुम्ही पेपर घालू शकता, जेणेकरून बिर्याणी वाफेवर छान शिजली जाईल. तर या ठिकाणी भांड्याला घट्ट बसणारं झाकण होतं म्हणून मी यावर पीठ लावलेलं नाही आहे. तुमच्या भांड्याचं जर झाकण सैलसर असेल तर मळलेलं पीठ तुम्ही लावून घेऊ शकता. तर आता या ठिकाणी ही बिर्याणी जवळपास 15 ते 20 मिनिटे मंदाच्यावर शिजवून घेतली. खूप मस्त घमघमीत सुगंध येत आहे. अगदी परफेक्ट तयार झाली आहे. काटे चमच्याने थोडंसं याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. भाताचं 1 आणि 1 दाणा मोकळा झालं आहे बघा. आता ही बिर्याणी आपण ताटात वाढून घेऊयात. जबरदस्त बिर्याणी तयार झाली आहे. ही बिर्याणी तुम्ही रायता किंवा झणझणीत रस्स्यावर खायला घेऊ शकता. चवीला तर खूपच भन्नाट लागते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातील अशी ही बिर्याणी आहे. तेव्हा घरी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करा. नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच कुक विथ मयुराला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.